आदाने बरोबर तुम्ही शपथ घेताना विमानातून घेता. गौतम अदानी जगातला दोन नंबर भानगड आपल्या महिलांना समजून येत नाही काय भानगड आहे. मला सांगा 1988 मध्ये अहमदाबाद मध्ये प्लॅस्टिकचं दुकान, साधं दुकान, पंतप्रधान मोदी होण्याबरोबर त्याची संपत्ती झाली 15,000 कोटी रुपये. देशात कोणाचाही वर्षामध्ये किती झालं अदानीची संपत्ती 16 लाख कोटी. जगातला दोन नंबर मानवला काय करायचे. शेअर मार्केट मध्ये बनावटरीत्या शेअर चे भाव वाढवायचे, त्याच्या करता मॉरिशस मध्ये जायचे लोक, परदेशामध्ये जायचं आणि ते शेअर आणून रेल्वे आपल्या ताब्यात घेतलं, विमानतळ आपल्या ताब्यात घेतलं, खाणी आपल्या ताब्यात घेतलं, वीज मंडळ रुपये 55 पैसे दर वाढू लागलेला आहे. म्हणजे माणसं जगणं मुश्किल करू लागलेलं आहे. एका बाजूला भांडवलदारांना पाहिजे त्या सवलती. आज मी मोदी साहेबांना विचारणार आहे, देशातल्या 1% श्रीमंताला जर तुम्ही 5% संपत्ती कर लावला या देशामध्ये सगळ्याला अन्नधान्य फुकट मिळेल, शिक्षण त्यांना फ्री होईल, आरोग्य फ्री होईल, बेकार भत्ता देऊ शकाल, एकूण देशाचं संपूर्ण व्यवस्था बदलू शकेल. हे करण्याऐवजी कामगारावर हल्ले चालू आहेत, जनतेवर हल्ले चालू आहेत, महिलावर चालू आहे, दलितावर आहे, आदिवासीवर आहे, या सगळ्या विरुद्ध 5 एप्रिलला दिल्लीला 10 लाख माणसं जमून मोदी साहेबांना कामगाराची ताकद काय ते दाखवणार आहे आणि येणाऱ्या 2024 पर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन करून मोदी साहेबांना जोपर्यंत पंतप्रधानाच्या खुर्चीवरून खाली खेचणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार.